एरिका विल्हेर्मरचे वन्य डुक्कर प्रेम तसेच डुकरांच्या विविध प्रजाती व इतर संशोधनांनी संकलित केलेले संग्रह आज जगातील 50,000 पेक्षा जास्त प्रदर्शित असलेला पीक म्युझियम स्टुटगार्ट येथे कार्यरत आहे. एकेकाळी ही इमारत सर्वात मोठा श्लॉशथॉफ म्हणजेच कत्तलखाना म्हणून प्रसिद्ध होती. परंतु 1992 व्यवसाय बंद झाला आणि बहुतेक इमारती पाडल्या गेल्या आणि त्याच ठिकाणी जी नवीन इमारत बांधली गेली ते हेच जगातील सर्वात मोठे पीग म्युझियम आणि बिअर गार्डन असलेले रेस्टॉरंट. 800 चौरस मीटरच्या 2 मजली इमारतीमध्ये विल्हेल्मरने डुकरांवर केलेले संशोधन 27 खोल्यांमध्ये थीमॅटिकली प्रदर्शित केलेले आहे. एव्हरीथिंग वर्थ नोईंग अबाउट पोर्क या थीम असलेल्या रूममध्ये डुकरांचे मांस जतन करणे व त्यावर प्रक्रिया करणे यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा संग्रह व प्रक्रियेची चित्रे यांनी ही रूम सुसज्ज केलेली आहे. पीग म्युझियमच्या दुसऱ्या रूममध्ये एक जीवशास्त्रीय प्रयोगशाळा उभारली आहे की ज्यामध्ये डुकरांचा सांगाडा येथे ठेवलेला आहे. मनुष्य आणि डुक्कर यांची प्रजनन प्रक्रिया मॉडेलच्या स्वरूपामध्ये येथे आपल्यास पाहावयास मिळते. म्युझियमच्या या तिसऱ्या रूममध्ये म्हणजेच जागर ट्यूबमध्ये डुकरांचे दात डोके याबरोबर त्यांची कातडी शिकार या संदर्भातील चित्रे दाखविली आहेत. मेसोलिथिक लोक आणि त्यांचे रानटी डुक्कर यांच्यातील शिकारीच्या खेळासंदर्भात असलेल्या दंतकथांनी ही रूम सुसज्ज केलेली आहे. द डायव्हर्सिटी ऑफ पीग ब्रीड्स या रूमच्या पोर्ट्रेट गॅलरीमध्ये डुकरांच्या जातीतील विविधता दर्शविली आहे. जागतिक स्तराचा विचार केला तर आजपर्यंत डुकरांच्या जातींची संख्याही अज्ञात होती, पण या म्युझियममध्ये 1970 नंतर जी जात नामशेष झाली आहे त्याचे अवशेष उपलब्ध आहे आणि तेच या रूमचे आकर्षण आहे. ती जात म्हणजेच द गोल्डन पीग. वेअर डू मोस्ट पिग्स लिव या प्रश्नाचे उत्तर नकाशाद्वारे या रूममध्ये विस्तारित केले आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा डुकरांचा उत्पादक देश आहे. अंदाजे 1 अब्ज डुकरांच्या जागतिक लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी चीनची त्यावर मालकी आहे. अमेरिकेनंतर युरोप त्याच्या संख्येमध्ये 2 क्रमांकावर आहे. डेन्मार्क हा एकमेव देश आहे की ज्यामध्ये माणसांपेक्षा जास्त डुक्कर आहेत. तर अफगाणिस्तानमध्ये फक्त काबुल झूमध्येच डुक्कर पाहावयास मिळतात. डुकरांबद्दलच्या पुस्तकांचा मोठा संग्रहही या म्युझियममध्ये आहे. लहान मुलांच्या पुस्तकांपासून ते विशेषज्ञ साहित्य आणि डुकरांच्या कादंबऱ्यांपर्यंत बरेच साहित्य येथे उपलब्ध आहेत. ही खोली फक्त पाहण्यासाठीच नाही तर वाचण्यासाठीही भरपूर आहे. द व्हर्सॅटिलिटी ऑफ द पीक अशी थीम असलेल्या रूममध्ये डुकरांच्या अष्टपैलुत्वाचे वर्णन केलेले आहे. डुकरांचा वापर केवळ अन्न म्हणून न करता त्यापासून मोठ्या प्रमाणावर उत्पादनही घेता येऊ शकतो. केसांपासून पेंटब्रश, चामड्यांपासून शूज, कपडे यांसारखी उदाहरणे देऊन ही रूम त्यांनी स्पष्ट केली आहे. डुक्कर हा घरातील पाळीव प्राणी कसा बनला आहे हे डोमेस्टिक पीग रूममध्ये पाहावयास मिळते. या म्युझियममध्ये 9,000 वर्षापूर्वीपासूनचा पुरावा त्यांनी जतन करून ठेवला आहे की जो अग्नेय तुर्कीमधून आला आहे. डुकरांनी जीवनातील सर्व क्षेत्रांवर विजय मिळवला आहे कारण लकी चार्म, पिगी बँक, खेळणी, घरगुती वस्तू, प्रतिकात्मक आकृतीबंध यामध्ये सर्रास आपण डुकरांच्या प्रतिकृतींचा वापर करत असतो. या पिगी बँकची संकल्पना 13व्या शतका अगोदरपूर्वीची आहे आणि त्याचेच प्रतीक म्हणून घरोघरी आपण पिगी बँक पाहतो. या म्युझियममध्ये एक रूम डुकरांच्या लैंगिकतेसाठी ही समर्पित केलेली दिसून येते. या म्युझियममधील डिवाईन पीक एक्झिबिशन रूम डुकरांच्या पौराणिक संबंधाचे प्रभावीपणे वर्णन करते. अनेक जागतिक धर्मामध्ये
डुकरांचे धार्मिक कार्य कसे आहे याचे दाखले देखील इथे दिलेले आहेत। प्राचीन ग्रीक, रोमन, जर्मनी आणि नॉर्डिक पौराणिक कथांमध्ये डुक्कर देवांशी जवळून जोडले होते, तर जंगली डुक्कर विशेषतः ध्येय, सामर्थ्य आणि लढाऊपणाचे प्रतीक होते। या म्युझियममध्ये ॲडव्हेंट कॅलेंडरचेही पूर्ण रूम आहे। वर्षातील 12 महिन्यांच्या तारखांनुसार तेथे छोटी छोटी कपाटे आहेत। आपण आपल्या बर्थडेटनुसार ते कपाट उघडून आपल्यासाठीचा डुक्कर कोणता आहे याचाही आनंद घेऊ शकतो। लघु डुकरांचा एक अभूतपूर्व संग्रह लिटिल पिगलेट रूममध्ये पाहावयास मिळतो। या म्युझियमचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वच रंगाच्या डुकरांच्या प्रतिकृती येथे मांडलेल्या आहेत। या म्युझियममध्ये एक किचन देखील आहे, त्यामध्ये याची माहिती मिळते। शिवाय एकेकाळी पारंपरिक लोकस्वयंपाकाचा एक भाग असलेला स्नाउट्स, ट्रॉटर, पिकटेल यांचा वापर कसा केला जात असे हे देखील येथे दाखविलेले आहे। स्पॅनिश इबिरिको डुकराचे मांस सर्वोत्तम आणि जगातील सर्वात महाग हॅम म्हणून मानले जाते। म्युझियमच्या पिगलेट रूममध्ये आपण डुकरांचे जीवनचक्र देखील अभ्यासू शकतो। लिटिल सकलिंग पिग ते पिगलेट, पिगलेट ते रनर आणि रनर ते अडल्ट पिग इथपर्यंत कसे आहे हे देखील आपण पाहू शकतो। डुकरांचा प्रत्येक क्षेत्रातील वावर आपण अनुभवल्यानंतर या म्युझियमच्या VIP रूममध्ये आपण जाऊ शकतो की ज्यामध्ये आपण डिझनीटेलमधील 3 छोट्या डुकरांना पाहू शकतो। पिग म्युझियममध्ये डुक्कर इतक्या वेगवेगळ्या थीममध्ये असलेल्या रूममधून पाहावयास मिळतात की कसिनोही त्याला अपवाद नाही। डुक्कर आणि पैसे यांचा संबंधही खूप जुना आहे। 5व्या शतकापूर्वीपासून नाण्यांमध्ये घरगुती डुकरांचा आणि रानटी डुकरांच्या प्रतिमा होत्या, त्यांचेही कलेक्शन येथे पाहावयास मिळते। डुक्कर नेहमीच नशीब, प्रजनन आणि काटकसरीचे प्रतिनिधित्व करतात। डुक्कर हा आपल्या आहाराचा फार पूर्वीपासूनचा एक महत्त्वाचा भाग आहे की जो नैसर्गिकरित्या आपल्या संस्कृतीचा, पॉप आणि मुख्य प्रवाहाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे। सभ्यतेने डुक्कराचे दैवतीकरण केले, ज्या प्राण्यांवर त्यांचे जीवन अवलंबून होते त्यांची वैशिष्ट्ये असलेले देव निर्माण केले। आपली भाषा देखील डुक्कर आणि त्यांच्या पोरकी सवयींवर खोलवर प्रभाव पाडते। उदाहरण द्यायचे झाले तर अनेक शब्द आणि वाक्प्रचारांची सुरुवात डुक्कर आणि डुकरांपासूनच आपण करतो। थोडक्यात, जागतिक पातळीवरील या अनोखी संग्रहालयात डुकरांकडे प्रेमळ, तेजस्वी, तापट, विलक्षण या दृष्टिकोनातून पाहतो हे लक्षात येते। प्राणीशास्त्रापासून ते कला आणि संस्कृतीतील डुकरांपर्यंत पौराणिक कथा आणि प्रतिकात्मकतेने आच्छादलेले डुक्कर अशी वैशिष्ट्य असलेले हे संग्रहालय आहे। या संग्रहालयामध्ये विविध थीमवर सतत प्रदर्शने असतात, जिथे नेहमी शिकण्यासारखे आणि काहीतरी पाहण्यासारखे असते। पिग म्युझियमच्या खाली त्यांचे रेस्टॉरंट देखील आहे। आपल्या आवडीच्या जेवणाचा आपण तेथे आस्वाद घेऊ शकतो। संपूर्ण कुटुंबासाठी पिग म्युझियमची ही सहल खरंच खूप चांगली आहे।